खरं तर कालचं अब्दुल सत्तारांचं वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फसणार आहे. महायुती सरकार आणि त्यांची संस्कृती, त्यांची भाषा हे मात्र अब्दुल सत्तारांच्या मुखातून आता बाहेर पडत आहे. अब्दुल सत्तारांचे खरंच आभार मानले पाहिजेत, त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत की अब्दुल सत्तार तुम्ही महायुतीचा मंत्री म्हणून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या चेहऱ्यावर असलेला पडदा टराटरा फाडताय. अरे हा हे मंत्री आहे की गुंड आहे? मंत्रिमंडळामध्ये असे व्यक्ती असू शकतात म्हणजेच या सरकारचा चेहरा कसा असेल, हे सरकार कसं असेल, यांचे विचार कसे असतील. आया बहिणीपासून तर पोलिसांना थेट आदेश आणि त्या भाषेचा जो शब्दाचा जो वापर केलाय आई बहिणींच्या संदर्भात, आई वडिलांच्या संदर्भात, अरे कुठे नेऊन ठेवताय महाराष्ट्र आमचा? सत्तेसाठी हबाबलेल्यानो, सत्ता पिपासू लोकांनो, जर तुम्हाला थोडी लाज वाटत असेल तर अशा मंत्र्यांना लात मारून बाहेर काढण्याची ताकद तुम्ही दाखवा, हे आव्हान मी तुम्हाला करतोय. ही भाषा म्हणजे गुंड प्रवृत्तीची भाषा, मगरुरीची भाषा, मस्तीची भाषा. हे काय या सरकारला हे अभिप्रेत असेल तर त्यांचे पाय दाबत त्यांचा सत्कार त्यांनी करावा. आणि थोडीतरी जरी या महाराष्ट्राच्या संस्कृतीची बूज राखायची असेल तर क्षणांचाही विलंब न करता अशा व्यक्तीला बाहेर काढावं असं आव्हान मी करतो आहे.